हेलो। हाँ हेलो 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 आवाज हेलो 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 चेक हेलो 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 चेक हेलो हेलो चेक हेलो 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 चेक हेलो 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 हेलो
The wicket to Avin. Matra Chendula pull karayacha hota. Matra padlyanantar Chendu thodasa aatcha angala valla hota. Off stump cha Chendu madhya ST var valla hota. Leg by cha rupane panchankadun ek dhav. Ek dhavecha ishara kela jatoy. Eka dhavine dhav sankhya pudhe sarakte. Dhav sankhya hote 57. Ya season madhye aataparyant 6 ardhashatake zalele ahet. आणि त्या 6 अर्धशतकामध्ये दोन बूम बूम प्रमोद तांगडीच्या नावावर आणि दोन रिकी पॉन्टिंग ऑफ न्यू 40 प्लस बंद्र मारुती काल्हेर संघाचा रविराज याच्या नावावर यावेळी मात्र चेंडूला शॉट ऑन पुल केलेले तुफानी फटका चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी षटकार नक्की जो फलंदाज येतोय तो चौकाराने किंवा षटकाराने खातं खोलतोय सुभाष पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर धावा झालेले आहेत त्या 63 आता मात्र चेंडू हवे ते शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत शॉर्ट फाईन लागला जाऊन प्रयत्न करतोय मात्र झेल सुटतोय आणि एक धाव मिळते धाव संख्या एक ने पुढे सरकलेली 64 या सीजन मध्ये सर्वोत्कृष्ट धावसंख्या एकवेळा पिंपळनेर संघाने उभारली होती आउटसाइड एज इथपर्यंत आवाज आला होता मात्र बघायचे पहिली धाव वेगाने पूर्ण केलेली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय दोन धावा पूर्ण तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहायचे नाही मात्र दोन धावाने धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या झालेली आहे 66 वैयक्तिक 38 धावांवर खेळतोय अविन यावेळी मात्र चेंडू हवेत स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि अविनची खेळी संपुष्टात
कॅप्टन कुल सचिन माली खेळपट्टीवर. मात्र काही चेंडू शेष आहेत. आय थिंक या षटकातील शेवटचा चेंडू सुभाषचा खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एकच धाव मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि रुपेश मात्र धावबाद या ठिकाणी. बघायचं अजूनही पंचांचा इशारा आलेला नाहीये. दोन धावा पूर्ण. अशा प्रकारे तीन षटकांची समाप्ती झालेली आहे आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागलेले आहेत 68 आणि 69 धावांची आवश्यकता. 69 धावांचं टार्गेट जयदुर्गा सुरे संघाला दिलेलं आहे चौथ्यावर मानकोली संघाने. तर जाऊया आपण नाणेफेकीकडे. पुढील नाणेफेक सचिन स्पोर्ट पूर्ण आणि ईगल स्पोर्ट खाडी या दोन संघांच्या कर्णधारामध्ये होणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी त्वरित मान्यवर कक्षासमोर यायचे. ईगल स्पोर्ट खार्डी संघाचे कर्णधार चंद्रकांत तांगडी आणि सचिन स्पोर्ट पूर्ण संघाचे कर्णधार आपण यायचे लवकर. दापोडगावचे माजी सरपंच सन्माननीय प्रल्हादजी पाटील साहेब नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय सदस्य. मी आपणास विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते ही नाणेफेक करायची. तर यानंतरचा होणारा सामना सचिन स्फोट पूर्ण आणि ईगल स्फोट खाडी या दरम्यान होणार आहे मित्रांनो. तर जाऊया आपण टॉस बॉक्सकडे. आमच्या मंचावर विराजमान पाहुणे दापडेगावचे माजी सरपंच प्रल्हाद साहेबांना मी विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकी करून घ्यायची आहे. सचिन स्पोर्ट पुणा तसेच ईगल स्पोर्ट खाडी हे दोन्ही संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. तर विनंती करतोय पाहुण्यांना. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते तर दोन्ही कर्णधार इथे आलेले आहेत. सचिन स्पोर्ट पूर्ण आणि ईगल स्पोर्ट खाडीचे कर्णधार आणि मान्यवर इथे आलेले आहेत.
तर मॅडमचे शुभ असते नाणेफेके होते. बघूया नाणेफेकेचा कोल कोणा बाजूने लागतोय. तर सचिन स्फोट पूर्णा या संघानं नाणेफेके जिंकले आणि धाडसी निर्णय घेतला आहे, फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि क्षेत्रक्षणचं प्राचरण केलेलं आहे. एकच फूट खाडी या संघाला. ओव्हर टू नाईश्वर चिकने. दरम्यान पहिल्याच चेंडूवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. 69 धावांचं लक्ष, 18 चेंडू आणि 69 धावा हव्या असताना पहिला फलंदाज. देवानंद राईट आर्म ओव्हर द विकेट. खोल टप्प्याचा चेंडू होता, धाव मिळत नाहीये. 69 धावांचं जबरदस्त मोठं आव्हान आणि ते पूर्ण करण्यासाठी पहिल्याच चेंडू पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर दबावामध्ये पूर्णपणे जयदुर्गा सुरेया संघ. फुल टॉस खेळून काढलेला आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 4 धावाने सुभाष आपलं खातं खोलतोय. 4 धावाने जयदुर्गा सुरी संघाचे खाते खोलवते धावांची. कल्पेश पंकज तरे यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत आयोजनाला नियोजनाला. कल्पेश पाटील आणि पंकज तुरे धन्यवाद. दोन्ही मान्यवरांचे खूप खूप आभार. देवानंद यावेळी मात्र चेंडूला अंधराईस खेळून काढलेला आहे. लॉंग ऑफ सीमारेषेवर अविन क्षेत्ररक्षण करतोय. फक्त एकच धाव, एकाशिवाय काही मिळू शकत नाही. धावसंख्या 1 पुढे सरकलेली जयदुर्गा सूर्य संघाची 5. एकोणसत्तर धावांचं भलं मोठं आव्हान आहे 3 षटकामध्ये. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलेला होता कॅप्टन कुल सचिन चेंडूवर. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर लागत आहेत 6. आज नवीन 40+ क्रिकेटमध्ये एका षटकामध्ये 37 धावा घेण्याचा विक्रम अविन मालीच्या नावावर झाला. तर या अगोदर अविनाश हिताडकर, तोही अविनच आणि हाही अविनच, दोघ्या अविनने हा रेकॉर्ड केलेला आहे. एका षटकामध्ये 38 धावा घेण्याचा रेकॉर्ड केला होता अवि हिताडकरने आणि एका षटकामध्ये 37 धावांचा रेकॉर्ड केलेला आहे गोलंदाजीसाठी आलेला अविन मालीने. सचिन स्फोट पूर्णा संघ शेजारच्या मैदानावर खेळतोय, जणू अंगणात खेळतोय सचिन स्फोट पूर्णा संघ. त्यानंतर या संघाचा सामना होणार आहे. हेमंत मिटकर यांच्यावर खास नजरा असतील. फुलटोस चेंडूचा सॉन्ग केलं होतं चेंडूला. चेंडू आता या लांब क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. एक धाव आणि समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या वाढतोय, संघाची धावसंख्या होतोय ती 9. धीमी
लोकल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण जी लोकल एक्सप्रेस धावायला लागेल, कारण 69 चा हा अंतर पार करावा लागेल. ब्लॉक होलमध्ये होलमध्ये चेंडू टाकला होता, चेंडूला खोदून काढला, चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये रवाना होतोय. एक धाव इथं पूर्ण करतोय, एक धावने समाधान मानलं लागेल, एक धावने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 10. पुन्हा सज्ज होतोय अविन लिडिंग एज लागते आणि विकेट कीपर यष्टी रक्षक कुठल्या प्रकारची चुकी करत नाही आणि सुंदर सहज झेल घेतोय. बाद होतो तो फलंदाज. तर पहिला हादरा बसतोय समस्या, दुसरा हादरा बसतोय जय दुर्गा सूर्य या संघाला. शॉर्ट चेंडू, चेंडूला पूल केलाय मात्र बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही. चेंडू मात्र जमीन लगत जातोय, कलेक्ट करतोय क्षेत्ररक्षक सचिन. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज, एक धावने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 11. पण सज्ज होतोय गोलंदाज. आता फक्त ब्लॉक होलचा हा मारलेला चेंडू खोदून करतोय, चेंडूला चॉप करतोय, चेंडू मात्र जातोय पॉइंटच्या दिशेकडे. एक धाव पूर्ण करतोय, मात्र सामना इथं सोडलेला दिसतोय जयदुर्गा सूर्य या संघानं, कारण मोठा भला मोठा आव्हान इथे 69 धावांचा टोंगर इथं फोडून काढायचा होता. मात्र 2 षटकांचा खेळ इथं संपलेला आणि धावसंख्येवर आपण नजर टाकली तर धावसंख्या फक्त आणि फक्त 12 इथं झालेली आहे. मात्र उर्वरित 6 चेंडूमध्ये किती धावा करतील ते पाहायचं आहे फक्त. तर 6 चेंडू इथे टाकण्याचं सज्ज होतोय, शेवटचं षटक टाकण्याचं सज्ज होतोय तो म्हणजेच गोलंदाज बिंदास. बघूया बिंदास हा बिंदास प्रमाणे गोलंदाजी करतोय का नाही त्या पाहायचंय, कारण मंजिल दूर आहे, प्रवास जास्त मोठा आहे. तर किती धावा जो अंतर आहे कमी करण्याचा राहतात, किती धावा काढतात ते पाहायचं आहे. पहिला चेंडू जो सगळा चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जातोय एसटी अदलतोय त्रिफळचित होतोय फलंदाज बाद. फुलटो चेंडू हलक्या हाताने सॉंग करतोय, चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेकडे रवाना होतो. मात्र शेवटच्या क्षणी चेंडू जातो एका टप्प्याने 4 धावांसाठी. सामना मात्र हा सोडलाय, मात्र अंतर कमी करण्याच्या फेताने या धावसंख्या इथं काढतायत दोन्ही फलंदाज. तर 10 संख्या झालेल्या आहेत त्या 16.
बिंदास पुन्हा सज्जतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. शॉर्ट चेंडू चेंडूला पुल करतोय, चेंडू जातोय वाईट लॉंगाच्या दिशेकडे रवाना होतोय. सचिन माली तिथं क्षेत्ररक्षण करतायत, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धाव इथं अर्जित करतोय फलंदाज, एक धावने समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 17. या अशुभ आकड्यावर कोणाला खतरा होतोय ते पाहायचं आहे. अर्पित चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅटीच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू जाता स्लिम मिड ऑफच्या दिशेकडे रवाना होतोय. स्वतः गोलंदाज कलेक्ट करतोय बिंदास, एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. एक धावने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 18. तर सचिन स्फोट पूर्ण आणि इगल स्फोट खार्डी या दोन्ही सगळी तयार राहायचंय. सचिन स्फोट पूर्ण या संघाने नाणेफेकी जिंकून एक धाडसी निर्णय घेतलेला आहे, फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि गोलंदाजचं पाचरण केलेलं आहे ते इगल स्फोट खार्डी या संघाला. बिंदास पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकणं, सज्ज होतोय फलंदाज. उलटो चेंडू, चेंडूला सॉंग करतो चेंडू, काऊ कॉर्नरच्या दिशेकडे रवाना होतो. एका टप्प्याने 4 धावांसाठी जातोय आणि हा सामना विजय संपादन करतोय चौथ्या हिरव्या मानकुली. हार्दिक हार्दिक अभिनंदन, अभिनंदन बिंदास, अभिनंदन सचिन माळी. चला सचिन स्फोट पूर्ण आणि इगल स्फोट खार्डी, तर मी विनंती करतो इगल स्फोट खार्डी या संघाला त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तर बघूया पुढच्या सामन्यामध्ये सचिन स्फोट पूर्ण आणि इगल स्फोट खार्डीमध्ये काय होतंय, काय घडतंय, या 3 षटकामध्ये कोण वर्चस्व निर्माण करतोय. तर या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच देण्यात येणार आहे